महत्त्वाची बातमी, पुण्यातनं मुंबईकडे येणारी वाहतूक अखेर सुरळीत झाली आहे. मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर खंडाळा बोगद्यात कंटेनर अडवा झाल्यानं संपूर्ण बोगदा बंद झाला होता. पुण्याहून मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या मार्गावरील बोगद्यात ही घटना घडली होती. IRB आणि देवदूत यंत्रणेनं ट्रेलर बोगद्यातून बाहेर काढलाय आणि हळूहळू वाहतूक पूर्वपदावर येते. याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी चैत्राली राजापूरकर यांनी. एक्सप्रेस हायवेवरती 10:11 दरम्यान खंडाळा बोगद्यामध्ये एक ट्रेलर जो आहे तो पलटी झाला होता आणि त्यानंतर मुंबईकडे जाणारी वाहतूक ही काही काळ ठप्प झाली होती. यंत्रणांना देखील या ठिकाणी पोहोचण्यासाठी काही वेळ लागत होता, मात्र तब्बल 2 ते 3 तासांनंतर आता हा कंटेनर हलविण्यामध्ये यंत्रणांना यश आलेलं आहे आणि आता मुंबईकडे जाणारी जी वाहतूक आहे ती सुरळीत असल्याचं पाहायला मिळत आहे. खंडाळा बोगद्यामध्ये हा ट्रेलर पूर्णतः संपूर्ण लेनवरती सर्वच लेनवरती आडवा झाला होता, त्यामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली होती. मात्र 2 तासांनंतर आता ही वाहतूक जी आहे ती सुरळीत झालेली आहे. चैत्राली राजापूरकर, झी मीडिया, मावळ. विकासाचा ध्यास म्हणजे Sit down.